आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। पुणे पोलिसांच्या एरवडा येथील 3 एकर जमिनीचा 2010 विभागीय आयुक्तांनी लिलाव केला होता। तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी ही जमीन हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता, मात्र आपण त्याला नकार दिला असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता केला। त्यांच्या मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात याबाबत दावा करण्यात आला आहे। या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर दिलं आहे। आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे। मधी एका रिटायर आयपीएस ऑफिसरनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाच्या बद्दल सातत्याने काही ना काही बातम्या यायला लागल्या आणि पार त्याच्यात अजित पवार आता अडचणी येत, अजित पवारांची आता चौकशी करा, अजित पवारांनी असं केलं, अजित पवारांनी तसं केलं, मी काही केलं नाही। मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की त्याच्या संदर्भात मी एक क्लिप बघितली एका चॅनलला, तत्कालीन विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे म्हणजे दिलीप बंड यांनी सविस्तर स्पष्टीकरण केलं। त्याच्यामध्ये सदर प्रकरणातील कागदपत्रांचं मी अवलोकन केलं, ते बघता 2008 साली हे प्रकरण सुरू झालेलं होतं। पत्रकार मित्रांनो, 2008 साली हे प्रकरण ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस आता काही जण हयात पण नाही आहेत, परंतु 2008 महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 फेब्रुवारीला एक GR काढला आणि त्याच्यामध्ये अशी प्रस्तावना लिहिली, पुणे शहर या परिसरातील वाढते औद्योगिकरण व त्यासाठी लागणारे पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवणे यासाठी पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेल्या जागेचा कशा प्रकारे उपयोग करता येईल याचा विचार करून त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय या बाबींचा विचार करून पुणे शहर परिसरात पोलीस विभागाकडे उपलब्ध असलेली जागेची पाहणी करून सदर जागेचं पोलीस कार्यालय व निवासस्थानाची गरज भागवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल तपासून त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याकरता खालील प्रमाणे समितीची गठीत करण्याचा शासन मान्यता देण्यात येत आहे। समितीचं स्थान, त्याच्यात अध्यक्ष विभागीय आयुक्त महसूल पुणे, जिल्हाधिकारी सदस्य पुणे, पोलीस आयुक्त पुणे सदस्य, पुणे पीएमसी कमिशनर सदस्य, अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन सदस्य सचिव, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, उपरोक्त समितीनं आपला अहवाल व प्रस्ताव 3 महिन्यात शासनास सादर करावा। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार गृह विभागाच्या कार्यस्थान अधिकाऱ्याचं सहीचं ही 6 जणांची समिती नेमली, त्याचं हे पत्र, हे 21 फेब्रुवारी 2008 ते पत्र झाल्यानंतर त्याच्या संदर्भात ती कमिटी बसली असेल, काय झालं असेल मला त्याच्यामध्ये माहीत नाही, कारण ती डिपार्टमेंटच वेगळं असल्यामुळे माझा तसा अर्थार्थी काही त्याच्याशी संबंध नव्हता, परंतु त्या संदर्भामध्ये पुढे हे पत्र होतं 21 फेब्रुवारीला आणि त्यांना ते द्यायला सांगितलेलं होतं। त्याच्या संदर्भात समितीनं अनेकदा बसले, समिती गठन झाली 21-2-2008 जे मी आता सांगितलं, शासनाने गठीत केलेल्या समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला 5-8-2008 म्हणजे 6 महिन्यांनी। सदर अहवालावर शासन स्तरावर निर्णय होऊन 28-8-2009 रोजी पत्रानुसार एका कंपनीला निविदा अंतिम करण्यात त्या ठिकाणी आली। त्याच्या आधी म्हणजे आता 28-8 ज्यावेळेस नाही 5-8 हे आलं म्हणजे अहवाल आला, अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये एक अशी पण तत्कालीन त्यावेळेसचे गृहमंत्री यांच्या दालनामध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीत पुणे शहर परिसरात पोलीस विभागाचे कार्यालय निवासस्थानाची गरज भागावी यासाठी पोलीस यंत्रणेकडे असलेल्या जागेचा उपयोग करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत माननीय मंत्री गृह
यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रालयीन दालनात 16/1/2009 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त। बैठकीस खालील अधिकारी आज उपस्थित होते, स्वतः गृहमंत्री, नंतर श्रीमती चितकला झुक्सी, अपर मुख्य सचिव गृह नितिन करीर, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव एन रॉय, पोलीस महासंचालक महाराष्ट्र शासन, त्यावेळचे उपसचिव गृह विभाग मध कांबळे, आणि मग वेगवेगळी त्यांनी चर्चा त्याच्यामध्ये केली। आणि चर्चा केल्यावर त्याच्यातनं येरवडा पोलीस स्टेशन करता निविदा मागून बीओटी तत्वावर एक पथदर्शी प्रकल्प राबवण्याकरता प्रकल्पाचे आर्थिक विश्लेषण मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडून तयार करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्याचे अपर मुख्य सचिव गृह यांनी मंत्री महोदयांना सांगितले। याबाबत सर्व कक्ष चर्चा करून सहमतीनं माननीय मंत्री गृह यांनी असा निर्णय घेतला की येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा विकास बीओटी तत्वावर करण्याचा यापूर्वी शासनाने घेतलेला निर्णय सहमत राहून त्यानुसार सदर प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी असे सूचित केले आणि उपस्थितांचे आभार मानून बैठक संपली। हे झालं जानेवारीमध्ये। त्याच्यानंतर समितीच्या सर्व सदस्यांच्या सहीची कार्यालयीन टिप्पणी पाहिजे असेल तर ती पण टिप्पणी इथं आहे। ती त्यांनी जे काही कुणाकुणाचं काय मत आहे, विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी अलॉटमेंटच्या संदर्भातलं ते एक पत्र इथं आहे। त्याच्यानंतर कंपनीनं शासनाला 1 कोटी धनाकर्षाने मुदत ठेवीच्या बाबतीतलं पत्र आहे। त्या कंपनीने शासनाला केलेला करारनाम्याचं पत्र त्या ठिकाणी आहे। कंपनीबरोबर करारनाम्याची अंमलबजावणी करणं शक्य नाही याबाबत शासनाने पुन्हा पत्र दिलं। मी ह्याच्यामध्ये खोलात गेल्यानंतर बघा हा निर्णय सगळा झालेला होता आणि मग नंतर काय झालं तर हा निर्णय काही कुणामुळे बदलला गेला नाही। काही जण असं दाखवतात किंवा मी विरोध केला म्हणून काल ज्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसं ह्याच्यात दिसत नाही। ह्याच्यामध्ये काय झालं, एक कंपनीच्या संदर्भामध्ये ईडीनं काहीतरी पुढची कारवाई केली आणि त्याच्यामध्ये ही कंपनी होती असं काहीतरी पुढं आलं आणि त्याच्यामुळे हे सगळं सरकार दरबारीच सगळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। आणि आज देखील ती जागा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या ताब्यामध्ये, पोलीस खात्याच्याच ताब्यामध्ये। पत्रकार मित्रांनो, मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं आहे, आपल्या इथं 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री असतात। पालकमंत्री आपापल्या पद्धतीनं आढावा घेत असतात, परंतु ज्या त्या खात्याच्या बद्दलच्या जागेचा निर्णय घेत असताना एकतर निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो, कॅबिनेट सर्वोच्च असते, दुसरा अधिकार रेव्हेन्यूला असतो। कुठली जागा असली तर ती जागा त्या डिपार्टमेंटला डायरेक्ट देता येत नाही, ती रेव्हेन्यूकडं महसूलकडं वर्ग करावी लागते आणि मग महसूल ती कुणाला द्यायचं ते त्या ठिकाणी ठरवते। अशा प्रकारच्या आजपर्यंतच्या अनेक घटना आणि तुम्ही पण पत्रकार मित्रांनाही माहिती असेल की अशा प्रकारे कामाची पद्धत असते। त्याच्यामुळं त्यांनी काय आरोप केला की बाबा माझ्याकडनं काय झालं, मी ज्यावेळेस आढावा घेत होतो त्यावेळेस मला त्या कमिटीनं आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की याबद्दल सगळा निर्णय झाला, आबांनी निर्णय घेतलाय, गृह विभागाने निर्णय घेतलाय, परंतु त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी होत नाही। ज्यावेळेस एखाद्या कमिटीतले लोक पालकमंत्री म्हणून मला सांगतात त्यावेळेस आम्ही विचारतो कोण काय हे करतं, तर त्यांनी सांगितलं की सीपींनी सांगितलेलं आहे की मी काही ते देणार नाही। म्हणून मी त्यांना एकदा तिथं बोलवलं असेल आणि त्यांना विचारलं असेल, त्यांनी सांगितलं की मला काही द्यायचं नाही। मी म्हणलं द्यायचं नाही तर नका देऊ, मला आपण प्रयत्न केला, त्यांचं त्यांना ऐकायचं नसेल तर मला काही त्याच्यात आग्रह करण्याचं काही कारण नव्हतं। पण पत्रकार मित्रांनो, तुम्हाला दुसरं एक मी सांगतो, मी 91 साली पहिल्यांदा ह्या मंत्रालयामध्ये सुधाकर नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून कामाची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर अनेक पदांवर मला कामाची संधी मिळाली, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मला काम करता आलं, अनेक सहकाऱ्यांच्या बरोबर मला काम करता आलं। मी कधीही
सरकारचं नुकसान होईल अशा प्रकारचा निर्णय घेत नाही. एखादा निर्णय माझ्या लक्षात आला किंवा हे काही बरोबर नाही तर मी स्वतः सरळ सांगून टाकतो की हा निर्णय माझ्याकडनं काही होणार नाही, कुणी कशाबद्दल माझ्याकडे पाठव. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.